सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत शासनाने देशी गाईला राज्यमाता गोमाता घोषित करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे भारतीय संस्कृतीतील गायीचं अनन्य साधारण महत्व पाहता गाईला विशेष दर्जा देण्यात आलाय देशी गाईच्या दुधाचे मानवी आहारात पौष्टिकदृष्ट्या अधिक मौल्य आहे देशी गाईंच्या दुधात मानवी शरीर पोषणसाठी महत्वाचे अन्न घटक उपलब्ध असल्यानं ते पूर्ण अन्न आहे देशी गाईंच्या दुधाचे मानवी आहारातील स्थान आयुर्वेद चिकित्सा पद्धतीत पंचगव्यांचा वापर तसेच सेंद्रिय शेती पद्धतीत देशी गायींच्या शेण आणि गोमूत्राचं महत्त्व आहे राज्यातील वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देशी जातींच्या गायी आढळतात मराठवाडा विभागात देवणी लालकंधारी पश्चिम महाराष्ट्रामध्ये खिल्लार उत्तर महाराष्ट्रात डांगी तर विदर्भात गळावडो अशा जाती आहेत वैदिक काळापासून गाईंचं धार्मिक वैज्ञानिक आणि आर्थिक महत्त्वामुळे गाईला कामधेनू संबोधलं जातं परंतु मागील काही काळापासून देशी गाईंच्या संख्येत होणारी घट ही चिंताजनक बाब ठरत आहे यामुळे देशी गाईंचं संगोपन आणि संवर्धन करणं गरजेचं असल्यानं देशी गाईंच्या पालनपोषण करण्यास प्रोत्साहन मिळावं यासाठी शासनाने देशी गाईला यापुढे राज्यमाता गोमाता घोषित करण्यास मान्यता दिली आहे